समजा आयडेंटिफाय झाली किंवा ती प्रॉस्पेक्टिव्ह असतात त्यांच्या बाबतीत किती करत जांकां नोटिफाय केले त्यांच्या बाबतीत किती म्हणत तातून कितली झाडं असपाक जाय ती कितली एरिया 5 हेक्टरच जाय का ताज्या भायर आणि चढ वाढत झाल्या तातूंतल्यान खूप जणांक रिलीफ मेळटलो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करप हे आमचे चालू असा. म्हणून म्हणजे तुम्ही एजिटेट जावप तुमकां दिसप हे स्वाभाविक असा चुकीने कांयच ना. मागीर हाजेर उपाय काढप हे आमची जबाबदारी असा आम्ही करपाक जाय आणि आम्ही ते करतात. आमचे चालू असा प्रायव्हेट फॉरेस्ट पॉलिसी आम्ही करपाचे ठरायले असा. त्या पॉलिसीच्या अनुसार आमकां सगळ्या आमच्या गोंयकारांक जे जे ह्या सगळ्या हातून अडचणी येतात तांकां रिलीफ दिवप हे आमचे काम असा अशें आमचें म्हणणें आसा. आतां ही जे दोन फॉरेस्ट कमिटी आसा थॉमस आणि आरावज म्हणून तांच्या फंक्शनिंगाच्या बाबतीत अनेकांचे काही म्हणणें असा आक्षेप असा ताजेरही आम्ही उपाय काढपाचो कितें तरी प्रयत्न चालू असा. प्रायव्हेट फॉरेस्टाचो इशू घेत असताना लोलये पंचायतीक कितें जाल्लें आसा की सीआरजेड म्हळ्यार समुद्र लागिल्ल्यान सीआरजेड एरिया बरीचशी गेल्ली आसा. त्याचबरोबर नॅशनल हायवे हो लोलये पंचायतींतल्यान वता आणि कोकण रेल्वेही लोलये पंचायतींतल्यान वता. जवळजवळ दोन्ही सेटबॅक एरिया म्हण जवळजवळ बरीचशी एरिया लोलये पंचायतींतली ह्या कामा खातीर गेल्ली आसा. आणि जर आतां प्रायव्हेट फॉरेस्ट जर म्हणत फॉरेस्टान जर थंय डिक्लेअर करपाक लागले जाल्यार आमकां डेव्हलपमेंटाक लोलये पंचायतीक कांय जागा आसचना. गरिबांतले गरीब मनशां सुद्दां घर बांदता जाल्यार किंवा आणी कितें करतलो जाल्यार प्रायव्हेट फॉरेस्टांतल्यान परमिशन घेवप किंवा मागीर थंय घर बांदप हें शक्य जावचें ना. ताका लागून लोलये ग्रामसभान ऑलरेडी ठराव घेतिल्लो आसा की आमी आमगेलो हांकां विरोध आसतलो म्हण प्रायव्हेट फॉरेस्टाक. तेजे बद्दल कितें म्हणपाक तुमकां कमिटीन जागो जो पळय मार्क केल्लो आसा ताजे बद्दल तरी हांव पूर्णपणे सहमत इतल्या खातीर आसा की कमिटीन ही हांगा पर्सनल येवन पळयलें ना. त्या कमिटीन खरें म्हळ्यार ती पर्सनल येवन पळोवनच जागा डिक्लेअर करपाचे आसतात सर्वे नंबर किंवा तातूंत ज्या क्रायटेरिया प्रमाणे तातूंत झाडां आसा काय ना ती तितली एरिया आसा काय ना किंवा तातूंत बाकीचे जे प्रायव्हेट फॉरेस्टा खातीर जे निकश आसात ते तातूंत लागता काय ना हें पळोवपाक जाय आशिल्लें. म्हजो पूर्ण त्या कमिटीचे आरोप इतल्या खातीर आसा की आरोपूच म्हणटा हांव की तांणी वयर गुगल व्ह्यू घेवनच तांणी हे सगळे नंबर डिक्लेअर केल्ले आसात आणि हे सामकी चूक आसा. कित्याक आमगे लोलये पंचायतीन जर सगळे सर्वे नंबर जर चेक केले जायत खंयचीच आमची एरिया प्रायव्हेट फॉरेस्टां भितर येवचे ना. कमिटी जर फोर्सेबली करपाक जाय जाल्यार लोकांनी आमगे तरी अशें मत की गव्हर्मेंटान फॉरेस्ट हे पूर्ण डिक्लेअर करचें आनी लोलये लोकांक भायर ओडचें किंवा थंय मागीर एक मोठो उठाव जावपाक शकता आणि हे करपाक आमचे सरकार दिवचे ना हे म्हाका पूर्ण खात्री आसा. ही जमीन असती प्रत्येकाच्या स्वाम्याची मालकीची जमीन आणि जे भूमिहीन लोक जे आसा ज्यांचे कडेन जमीन ना तांणी एक 400 स्क्वेअर मिटर जमीन हांगा विकती करून हे केला. पूण हांगा हांणी फॉरेस्ट डिपार्टमेंटान कितें केला एक दोन झाडां दिसली की ती प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून लायला आनी थंय बोर्ड हे लायलात फातर घाल्यात ताका लागून मुखार कांयच करपाक मेळना. ही एन्टायर जी जमीन आसा ती स्वाम्याच्या मालकीची जमीन आसतना सुद्दां स्वाम्याक ती विकपाकय मेळना आणि विकती समजा कोणें घेतली जाल्यार ती कांयच सेटलमेंट नाशिल्ल्यान कांयच कल्टिवेशन करपाक मेळना आनी घरांत एक फातर पसून लावपाक मेळना. हे वन खात्यान हांगा करून दवरिल्ले आसात. एक प्लॉटान समज एक सुद्दां झाड आसल्यार तेणें त्या फातर प्रायव्हेट एक फातर एक झाड आसल्या पसून ताणें पी एफ पूण हें लावन फातर लावन दवरिल्लो आसा प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून. हे हांगच्यान जर तुमकां दाखयता जाल्यार हांगच्यान ते कसलेंय झाड आसा तें जंगली झाडां आसूं आंबो आसूं पणस आसूं कितें काजू आसूं ते प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून थंय बोर्ड लायला आनी ते कोणाकच कांयच करपाक थंय मेळपाचें ना अशें पद्दतीन दवरला. ताका लोकांक ज्यांकां कोणाक प्लॉट घेवन जमीन घेवची आसा ते अडचणी पडिल्ली आसात. लोक आक्रमक जावपाची तयार आसा ते आनी ताणी सगळ्यांनी आपल्याची हे निवेदन जे आसा ते फॉरेस्ट मिनिस्टराक आमच्या लोकल मिनिस्टराक सगळ्यांक दिल्ले आसात. आनी जर सरकारान जर ताजेर कसलो जर निर्णय जर घेतलो ना जायत न्ही जाल्यार आक्रमक जातलेच न्ही लोक.